आणि याच मुद्द्यावर सोलापूरचे भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी ही कार्यकर्त्यांची स्टंटबाजी असल्याचं म्हटलंय। तर धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काळेंवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। धनगर आरक्षणाच्या संदर्भातले एक निवेदन द्यावं म्हणून दोन कार्यकर्ते तिथे आले होते। तर त्यांना निवेदन देण्यासाठी ज्यावेळेस ते गेले पालकमंत्र्यांना निवेदन देत असताना त्यांनी विषय सांगत असताना हळूच खिशातनं भंडाऱ्याची पुडी काढली आणि ती भंडारा अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला। भंडाऱ्याचं महत्त्व धनगर समाजासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण आम्ही धनगर चळवळीतनं आलो, धनगर आरक्षणासाठी आम्ही काम करतो। तर निश्चितपणे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि समाजालाही अभिप्रेत नाही आहे, तर आम्ही याचा जाहीर निषेध करतो। भाजपच्या अध्यक्षांना मी सांगू शकतो, परवा तुम्ही अध्यक्ष झाला, ह्या लोकांनी तुमचा बोलून सत्कार केला, एक समाजाचा माणूस मोठा झाला, आज त्याच लोकाला तुम्ही मारताय आणि ह्याचा योग्य लोक जबाब देतील। आपण कारवाईची मागणी करताय। आम्ही नरेंद्र काळे ह्याने बघितलंय, आम्ही स्वतः त्यांनी लाथापाय केलेले आहेत, समाजाच्या बांधवला मारलेले आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, आमची मागणी राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।